नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी ट्रेंड्स या आपल्या फ्री यूट्यूब एज्युकेशनल चॅनल वर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा दुसरा पाठ बघणार आहोत ओके पहिल्या पाठमध्ये आपण खूप व्यवस्थितरित्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणकोणत्या उत्पन्नाचा समावेश होतो आणि कोणत्या होत नाही ही, ही कन्सेप्ट अगदी व्यवस्थितरित्या क्लिअर केली होती आणि आज या पार्टमध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहोत म्हणजे आपल्या आजच्या लेक्चरचा अजेंडा काय असणार आहे तर वस्तू आणि वस्तूंचे प्रकार कौन हे कोणकोणते आहेत मग त्यामध्ये अंतिम वस्तू आल्या मध्यमवर्ती वस्तू आल्या त्यानंतर भांडवली वस्तू आल्या ठीक आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना आपण नेमकं कोणत्या वस्तू विचारात घेतो हे सुद्धा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचंय आणि दुसरी गोष्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायची ती म्हणजे घटक उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्न म्हणजे नेमकं काय असतं यामध्ये नेमका फरक काय असतो याच्या रिलेटेड आयोग कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारू शकतो आणि घटक उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्न यापैकी कोणतं उत्पन्न आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना विचारात घेतो हे सुद्धा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचंय ठीक आहे खर तर ह्या दोन्ही टर्म्स ह्या बेसिक टर्म्स आहेत बेसिक संकल्पना अभ्यास करत असताना दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे या टर्म्स या संकल्पना जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नातील पुढच्या कन्सेप्ट समजण्यासाठी नक्कीच मदत होईल सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला पाठ बघितलेला नाहीये त्यांना मी असं सजेस्ट करेन की त्यांनी अगोदर तो पाठ बघून घ्यावा आणि नंतरच हा पाठ बघावा म्हणजे तुमची एक व्यवस्थित या टॉपिकशी रिलेटेड एक लिंक लागून जाईल कारण आपण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक व्यवस्थित रित्या टॉपिक वाईज क्लिअर करतोय ठीक आहे तर चला मग आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ तर वस्तू आणि वस्तूंचे प्रकार आता वस्तूंचे तीन प्रकार पडतात पहिलं म्हणजे मध्यमवर्ती वस्तू दुसरं म्हणजे अंतिम वस्तू आणि तिसरं म्हणजे भांडवली वस्तू आता या अंतिम वस्तूचे आणखी दोन प्रकार पडतात त्यामध्ये अंतिम ग्राहक वस्तू आणि अंतिम उत्पादन वस्तू आपण हे पुढे डिटेल बघणारच आहोत तर सुरुवातीला आपण मध्यमवर्ती वस्तू नेमका कोणत्या वस्तू असतात हे आपण बघणार आहोत ठीक आहे तर मध्यमवर्ती वस्तू ह्या अशा वस्तू असतात ज्याच्यावर प्रक्रियाही चालू असते म्हणजे त्याच्यावर काहीतरी प्रोसेसही चालू असते ठीक आहे मग आपण त्याला स्टील इन प्रोसेस किंवा स्टील इन प्रोग्रेस असं म्हणू ठीक आहे फॉर एक्झाम्पल कच्चा माल आता या कच्च्या मालावर काहीतरी प्रोसेस होणार काहीतरी प्रक्रिया होणार आणि याचा यूज होऊन पुढे काहीतरी फायनल प्रोडक्ट तयार होणार असतं ठीक आहे म्हणजे मध्यमवर्ती वस्तूवर काय असतं तर प्रोसेस चालू असते आणि त्या प्रोसेस थ्रू पुढे फायनल प्रोडक्ट तयार होणार असतो ओके काही बुक्स मध्ये असं असं सुद्धा सांगितलेलं आहे की एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तूंना मध्यमवर्ती वस्तू असं म्हणतात ओके म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊ फॉर एक्झाम्पल एक उत्पादन संस्था आहे म्हणजे गहू एका उत्पादन संस्थेने शेतामध्ये गहू उत्पादित केलाय आणि एका गिरणी मालकाने तो गहू विकत घेतलाय ठीक आहे कारण त्याला त्या गव्हाचं काय करायचं असतं पीठ तयार करायचं असतं म्हणून एक उत्पादन संस्था कोणती आहे तर त्या उत्पादन संस्थेनं गहू तयार केलाय गहू उत्पादित केलाय आणि एका गिरणी मालकानं म्हणजे दुसऱ्या उत्पादन संस्थेने काय केलं तो गहू विकत घेतलाय म्हणजे इथे काय झालं एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून गहू विकत घेतलाय आता तो गिरणी मालक काय करणार त्या गव्हाचं पीठ तयार करणार तो ते गहू दळून पीठ तयार करणार आणि ते पीठ परत विकणार ओके म्हणजे त्या पहिल्या जे काही पुस्तकामध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे मध्यमवर्ती वस्तूची ती इथे सॅटिस्फाय होते म्हणजे काय एका उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तूंना मध्यमवर्ती वस्तू असं म्हणतात ओके मग गहू ज्या गिरणी मालकाने विकत घेतलाय तो गहू आता त्या तो गिरणी मालक काय करणार त्या गव्हावर काहीतरी प्रोसेस करणार काहीतरी प्रक्रिया करणार आणि त्यापासून अंतिम वस्तू तयार करणार म्हणजे तो गहू दळणार आणि त्या गव्हापासून काय होणार तयार फायनली पीठ तयार होणार ओके म्हणजे मध्यमवर्ती वस्तू ह्या प्रोसेसमध्ये असतात आणि त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया होऊन त्याच्यापासून फायनल वस्तूही बनत असते ठीक आहे आता आपण अंतिम वस्तू म्हणजे काय असतं हे बघू अंतिम वस्तू ह्या अशा वस्तू असतात ज्यामध्ये कसल्याही प्रकारचं मूल्यवर्धन किंवा व्हॅल्यू ऍडिशन हे होत नसतं म्हणजे त्यात कसल्याही प्रकारची व्हॅल्यू ऍडिशन होत नाही ओके okay? म्हणजे त्या वस्तूंची खरेदी ही स्वतःच्या उपभोगासाठी केलेली असते ओके okay? किंवा नव्याने उत्पादन घेण्यासाठी सुद्धा त्या वस्तू आपण यूज करत यूज करत असतो ओके okay? मात्र ह्या अंतिम वस्तू आपण पुनर्विक्रीसाठी खरेदी करत नसतो ओके okay? यासाठी आपण एक अगोदरच एक्झाम्पल घेऊ गिरणी आणि गव्हाचं एक्झाम्पल ओके okay? आता यात काय झालं त्या गव्हाचं त्या गिरणी मालकांनी पीठ तयार केलं ओके okay? आता हे पीठ अंतिम वस्तू झालं कारण त्याचा उपयोग आपण स्वतःच्या उपभोगासाठी करणार ओके म्हणजे अंतिम वस्तू ह्या स्वतःच्या उपभोगासाठी किंवा त्यापासून नवीन उत्पादन घेण्यासाठी वापरल्या जातात फक्त इथे काय लक्षात घ्यायचं की अंतिम वस्तू मात्र पुनर्विक्रीसाठी आपल्याला वापरता येत नाहीत ओके आता या पिठामध्ये आपण कसलंही मूल्यवर्धन आता करणार नाही म्हणून ते काय झालं तर अंतिम वस्तू झाली ओके म्हणजे त्या पिठापासून आपण पोळ्या चपात्या बनवणार आणि त्याचा उपयोग आपल्या उपभोगासाठी करणार ओके आता या अंतिम वस्तूचे आणखीन दोन प्रकार पडतात एक म्हणजे अंतिम ग्राहक वस्तू आणि दुसरं म्हणजे अंतिम उत्पादन वस्तू आता अंतिम ग्राहक वस्तू म्हणजे कोणत्या वस्तू असतात तर अंतिम ग्राहक वस्तू ह्या अशा वस्तू असतात ज्याचा उपयोग ग्राहक हा स्वतःसाठी करत असतो ठीक आहे आणि अंतिम उत्पादन वस्तू म्हणजे कोणत्या असतात तर ह्या वस्तू अशा असतात ज्याच्यापासून आपल्याला नव्याने उत्पादन घेता येतं ठीक आहे आता यासाठी आपण एक एक्झाम्पल एक एक बघू आता एक राहुल नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो कोचिंग क्लासेस चालवतो त्यासाठी त्याच्याकडे एक हॉल आहे ओके आणि त्या हॉलमध्ये तो त्या मुलांना शिकवत असतो ठीक आहे म्हणजे सिच्युएशन कळाली राहुल नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो काय करतोय कोचिंग क्लासेस चालवतोय त्यासाठी त्याच्याकडे एक हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये तो त्या मुलांना कोचिंग करत असतो ओके आता या राहुलने काय एक केलं दोन एसी विकत घेतले या राहुलने काय एक एक केलं दोन एसी विकत घेतले आणि त्यातला एक एसी त्याने स्वतःच्या घरात लावला म्हणजे स्वतःसाठी लावला आणि दुसरा एसी त्याने काय केला त्या कोचिंग हॉलमध्ये लावला म्हणजे तो ज्या मुलांना शिकवतो त्या मुलांसाठी त्याने तो दुसरा एसी लावला याने काय होईल तर राहुल ज्यांना कोचिंग म्हणजे राहुल त्यांना त्या विद्यार्थ्यांना कोचिंग तर करतोच पण सोबतच एसी सारखी आणखीन एक सुविधा प्रोव्हाइड करतोय ठीके अशा चांगल्या सुविधा जर प्रोव्हाइड केल्या याचा परिणाम काय होईल तर नवीन अशा चांगल्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या तर आणखीन नवीन मुलं त्याच्या कोचिंग क्लासेसला ऍडमिशन घेतील ठीक आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे जास्त पैसा येईल म्हणजे काय होईल तर त्याचं उत्पादन जास्त होईल म्हणजेच जो एसी त्याने त्या कोचिंग हॉलमध्ये लावला त्या एसीचा म्हणजेच त्या अंतिम वस्तूचा उपयोग त्याला नव्याने किंवा अधिक उत्पादन घेण्यासाठी झाला म्हणून कोचिंग हॉलमध्ये लावलेली जी काही एसी असते ही अंतिम वस्तू अंतिम उत्पादन वस्तू या टाईपमध्ये येईल ठीक आहे आणि जी आणि जो एसी त्याने स्वतःच्या घरामध्ये लावला स्वतःच्या वापरासाठी लावला तो एसी ती अंतिम वस्तू अंतिम ग्राहक वस्तू या टाईपमध्ये येऊन जाईल ओके कळालं आपण खूप व्यवस्थितपणे अंतिम वस्तू अंतिम उत्पादन वस्तू अंतिम ग्राहक वस्तू ही कन्सेप्ट आता बघितली विथ एक्झाम्पल आपण ती बघितली म्हणजे ज्या अंतिम वस्तू स्वतःच्या उपभोगासाठी असतात त्यांना अंतिम ग्राहक वस्तू म्हणतात आणि ज्या अंतिम वस्तूपासून नव्याने उत्पादन घेता येतं त्यांना अंतिम उत्पादन वस्तू असे म्हणतात ठीक आहे सो आय होप तुम्हाला या दोन्ही कन्सेप्ट नीटली क्लिअर झाल्या असतील आतापर्यंत आपण मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय हे बघितलं म्हणजे त्याच्यावर प्रोसेस ही चालू असते त्यानंतर अंतिम वस्तू काय ही कन्सेप्ट बघितली आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना नेमका कोणत्या वस्तूंचा आपण विचार करतो हे बघू ओके तर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना नेहमी आपण अंतिम वस्तूच विचारात घेत घेत असतो मध्यमवर्ती वस्तू ह्या नॅशनल इन्कमचा काउंट करत असताना आपण मध्यमवर्ती वस्तू ह्या विचारात घेत नाही ठीक आहे आपण यासाठी अगोदरचं गहू आणि गिरणीचं उदाहरण घेऊ म्हणजे जर आपण गहू आणि गिरणीच्या उदाहरणाकडे जर बघितलं तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फक्त त्या पिठाचीच किंमत आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घ्यावी लागेल गहू म्हणजे गव्हाची कॉस्ट आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेता येणार नाही कारण गहू या इथे मध्यमवर्ती वस्तू होऊन जाईल आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की नॅशनल इन्कमचं काउंट करत असताना नेहमी अंतिम वस्तूच विचारात घेतल्या जातात आता राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना आपण अंतिम वस्तूच का बरे विचारात घेतो कारण जर आपण मध्यमवर्ती वस्तू पण आणि अंतिम वस्तू सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचारात घेतल्या तर उत्पन्नाचं डबल काउंटिंग होऊन जाईल उत्पन्नाची दुहेरी गणना होऊन जाईल आणि हे दुहेरी गणना होऊ नये म्हणूनच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना नेहमी अंतिम वस्तूच विचारात घेत असतो ओके म्हणजे अगोदरच्या उदाहरणामध्ये काय होईल जर गहू गव्हाची किंमत सुद्धा आपण विचारात घेतली आणि पिठाची पण घेतली तर डबल काउंटिंग होऊन जाईल मग फक्त आपल्याला पिठाच्याच मूल्याचा जर नॅशनल इन्कम मध्ये विचार करावा लागेल कारण त्या पिठाच्या मूल्यात त्या गव्हाचं मूल्य हे ऑलरेडी आलेलं असतं ठीक आहे कारण जे काही पीठ बनवतोय आपण ते त्याच गव्हापासून बनवतोय ओके म्हणजे काय तर उत्पन्नाची डबल काउंटिंग होऊ नये म्हणून नॅशनल इन्कमचं मोजमाप करत असताना आपण नेहमी अंतिम वस्तूचाच विचार करत असतो मध्यमवर्ती वस्तूचा आपण नॅशनल इन्कम मध्ये नॅशनल इन्कमचं मोजमाप करत असताना मध्यमवर्ती वस्तूचा विचार आपण करत नाही ठीक आहे आता आपण भांडवली वस्तू म्हणजे काय असतं हे बघू आता यात पहिलं म्हणजे भांडवली ज्या काही वस्तू असतात या भांडवली वस्तू नेहमी अंतिम वस्तूचा असतात ठीक आहे म्हणजे भांडवली वस्तू या अंतिम वस्तू असतात आणि सर्व भांडवली वस्तू या दीर्घ काळासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू असतात म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी ठीक आहे फॉर एक्झाम्पल ट्रॅक्टर गाडी किंवा ज्या मोट काही मोठमोठ्या कंपन्यांमधल्या मशिनरी असतात त्यांचा उपयोग आपण एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी करत असतो पण त्या शेवटी काय असतात अंतिम वस्तूच असतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मूल्यवर्धन होत असतं का तर नाही होत ओके आता मी तुम्हाला काय सांगितलं की सगळ्या भांडवली वस्तू ह्या अंतिम वस्तूच असतात ओके आणि भांडवली म्हणजे काय तर मी तुम्हाला काय सांगितलं की एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू पण अंतिम वस्तू या भांडवली वस्तू असतात का तर नाही फॉर एक्झाम्पल बिस्किट पुडा आता बिस्किट पुडा ही अंतिम वस्तू आहे मग ती भांडवली वस्तू झाली का नाही झाली कारण त्या बिस्किट पुड्याचा आपण काही दीर्घ काळासाठी उपयोग करणार आहे का नाही करणार कारण बिस्किट पुडा आपण एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी वापरणार का नाही वापरणार म्हणजेच ज्या काही भांडवली वस्तू असतात त्या सगळ्या अंतिम वस्तू असतात पण सगळ्या अंतिम वस्तू या भांडवली वस्तू नसतात ओके आत्तापर्यंत आपण खूप व्यवस्थितपणे अंतिम वस्तू त्यानंतर भांडवली वस्तू मध्यमवर्ती वस्तू एकदम व्यवस्थितरित्या विथ एक्झाम्पल कन्सेप्च्युअली क्लिअर केलेलं आहे आणि आता आपण काय करू घटक उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्न म्हणजे काय असतं हे बघू ओके आता आपल्याला जे काय उत्पन्न असतं हे विविध गोष्टीतून उत्पन्न मिळत असतं ठीक आहे आता हे उत्पन्न मिळत असताना सुद्धा याचे दोन प्रकार पडत असतात आता ला ला, example, है, है, का काही प्रकारचं उत्पन्न आपल्याला काम करून मिळत असतं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब ला तुम्हाला महिन्याला सॅलरी मिळते ठीक आहे आणि काही प्रकारचं उत्पन्न हे कसल्याही प्रकारचं काम न करता मिळत असतं म्हणजे काय एखादा भिकारी आहे आणि आपण त्या भिकाऱ्याला काहीतरी भीक दिली समजा फॉर एक्झाम्पल पाच दहा रुपये दिले ठीक आहे तर ते पाच दहा रुपये त्या भिकाऱ्याने कसलंही उत्प कसलंही काम न करता त्याला ते मिळालेलं उत्पन्न आहे ठीक आहे यात मग देणग्या सुद्धा आल्या म्हणजे आपण एखाद्या संस्थेला देणगी सुद्धा देत असतो समजा शंभर दोनशे रुपयाची आपण देणगी दिली ठीक आहे मग ती देणगी सुद्धा त्या संस्थेने कुठल्याही प्रकारचं काम न करता मिळवलेली असते पण ते त्याचं उत्पन्न त्या झालेलं दा असतं ठीक आहे मग सांगायचं तात्पर्य काय तर काही प्रकारचं उत्पन्न हे कामाच्या मोबदल्यात मिळत असतं तर काही प्रकारचं उत्पन्न हे कसल्याही प्रकारचं काम न करता कसल्याही प्रकारचा त्याग न करता मिळालेला असतं ओके आता आपण घटक उत्पन्न काय असतं हे बघू घटक उत्पन्न हे नेमकं कामाच्या मोबदल्यात मिळणारं उत्पन्न ठीक ठीके घटक म्हणजे काय तर उत्पादनाचे घटक आता अर्थव्यवस्थेमध्ये भूमी श्रम भांडवल आणि उद्योजकता हे चार आपण उत्पादनाचे घटक मानतो ठीक आहे म्हणजे जे कोणी वस्तू आणि सेवा उत्पादित करत असतात म्हणजे ज्या काही उत्पादन संस्था असतील ठीक आहे त्या काय करतात वस्तू आणि सेवांचं से उत्पादन करतात त्यावेळेस या चार घटकांचा उपयोग करून या चार घटकांचा वापर करून ते काय करतात त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असतात आणि मग त्या घटकांच्या मालकांना त्यांची त्यांची त्यांना किंमत द्यावी लागते ठीक आहे फॉर एक्झाम्पल राहुल नावाचा एक व्यक्ती आहे आणि काय करत त्याला काय नाही एक कंपनी टाकायची तर त्याला सुरुवातीला काय करावं लागेल जमीन घ्यावी लागेल म्हणजे भूमी घ्यावी लागेल मग तो जमीन विकत घेईल आणि त्या बदल्यात त्या जमीन मालकाला त्याला काय करावं लागेल रेंट द्यावं लागेल ठीक आहे मग त्याला काहीतरी लेबर्स लागतील किंवा एम्प्लॉय लागतील मग त्यासाठी त्या लेबर्सला त्याला काय करावं लागेल मजुरी द्यावी लागेल किंवा पगार द्यावी लागेल ओके पुढे चालून त्या राहुलला भांडवलाची आवश्यकता निर्माण झाली मग ज्याच्याकडून त्याने भांडवल घेतलं त्या भांडवलाचं त्याचं त्याला व्याज द्यावं लागेल आणि शेवटला त्याचा त्याचा स्वतःला नफा त्यार सुद्धा घ्यावा म्हणजे कन्सिडर करावं लागेल ठीक आहे म्हणजे भूमी श्रम भांडवल आणि नफा उद्योजकता हे उत्पादनाचे घटक मानले जातात आणि याचाच उपयोग करून उत्पादन संस्था काय करत असतात वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असतात आणि त्या मोबदल्यात त्या घटकांच्या मालकांना त्यांची त्यांची किंमत त्यांना द्यावी लागते ठीक आहे म्हणजे काम करून जे उत्पन्न मिळवलेलं असतं ते उत्पन्न म्हणजे काय असतं तर घटक उत्पन्न असतं ओके मग आता गैरघटक उत्पन्न काय असतं तर गैरघटक उत्पन्न उत्पन उत्पन हे असं उत्पन्न असतं जे कसल्याही प्रकारचं काम न करता किंवा कसल्या प्रकारचा त्याग न करता मिळालेलं उत्पन्न असतं ठीके त्याला काय म्हणतात तर गैरघटक उत्पन्न म्हणतात फॉर एक्झाम्पल देणग्या झाला किंवा डोनेशन झालं कर झाला किंवा दंड अनुदाने हे सगळ्या गोष्टी गैरघटक उत्पन्नामध्ये येत असतात म्हणजे असे उत्पन्न मिळताना कसल्या प्रकारचं काम करण्याची काही गरज नाहीये आहे यालाच आपण काय म्हणत असतो तर हस्तांतरित उत्पन्न असं सुद्धा म्हणत असतो कारण यामध्ये काय होतं तर फक्त पैशांचं हस्तांतरण होतं त्याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून परत दुसऱ्याकडे अशा टाईपचं हस्तांतरण असतं ठीक आहे म्हणजेच त्याला हस्तांतर देणे असं सुद्धा आपण म्हणतो ठीक आहे आता राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना या दोन्हीपैकी आपण नेमकं कोणतं उत्पन्न काउंट करत असतो किंवा कोणतं उत्पन्न आपण विचारात घेत असतो तर राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना आपण नेहमी घटक उत्पन्नच विचारात घेत असतो ठीक आहे आपण गैरघटक उत्पन्न विचारात घेत नाही बरं आपण गैरघटक उत्पन्न विचारात घेत नाही कारण इथे सुद्धा उत्पन्नाची डबल काउंटिंग होत असते ठीक आहे आता नेमकी दुहेरी गणना किंवा डबल काउंटिंग कशाप्रकारे होती मी तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल अमित नावाचा एक व्यक्ती आहे ठीक आहे आणि तो जॉबला आहे आणि त्याचा पगार किती आहे दहा हजार रुपये पगार आहे आता ते जे काही दहा हजार रुपये आहेत हे ऑलरेडी नॅशनल इन्कम मध्ये काउंट झालेले आहे ठीक आहे आता त्याच्या हातामध्ये दहा हजार रुपये आलेले आहेत आणि ते हात दहा हजार रुपये ऑलरेडी नॅशनल इन्कम मध्ये काउंट झालेले आहेत पण त्याने जर शंभर रुपये कुण्या कुणाकडे समजा कुणा संस्थेला देणगी दिली आणि जर ते शंभर रुपये सुद्धा आपण नॅशनल इन्कम मध्ये काउंट केले तर ते अगोदरचे दहा हजार आणि हे शंभर रुपये असं दहा हजार शंभर रुपये अशी काउंटिंग होऊन जाईल म्हणजे ते शंभर रुपये काय होतील एक्स्ट्रा गणल्या जातील ठीक आहे म्हणजेच गरगटक उत्पन्नातून मिळणारे उत्पन्न यामुळे काय होते तर डबल काउंटिंग होत असते ठीक आहे मग ही डबल काउंटिंग टाळण्यासाठीच आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना नेहमी घटक उत्पन्नच विचारात घेत असतो ओके आयोगाने या अगोदर याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारला होता की घटक उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्न यापैकी कोणतं उत्पन्न आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना विचारात घेत असतो ठीक आहे सो ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल नेमकं दुहेरी गणना गैरघटक उत्पन्नाची दुहेरी गणना ही थी कशा प्रकारची होती हे सुद्धा आपण बघितलेलं होतं बघितलेलं आहे ठीक आहे आता यातला जर नेमका फरक जर बघितला आपण तर काय आहे घटक उत्पन्नामध्ये काय होतं तर काम करून उत्पन्न मिळत असतं आणि गैरघटक उत्पन्नामध्ये काय असतं तर कसल्याही प्रकारचं काम न करता उत्पन्न मिळत असतं ओके घटक उत्पन्नामध्ये आणखीन काय होतं तर जे काय उत्पादनाचे घटक आहेत त्या घटकांच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांचे उत्पादन करता येतं आणि त्या घटकांच्या मालकांना त्यांची त्यांची किंमत द्यावी लागते ठीक आहे पण गैरघटक उत्पादन उत्पादनामध्ये काय होतं गैरघटक उत्पन्नामध्ये काय होतं कसल्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवेची निर्मितीही होत नसते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण खूप व्यवस्थितरित्या या लेक्चरमध्ये वस्तू आणि वस्तूंचे प्रकार बघितले त्यानंतर घटक उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्न व्यवस्थितरित्या बघितले वस्तू आणि वस्तूंच्या प्रकारामध्ये आपण तीन वस्तू बघितल्या मध्यमवर्ती वस्तू अंतिम वस्तू आणि भांडवली वस्तू मध्यमवर्ती वस्तू काय असतात तर त्याच्यावर प्रोसेसही चालू असते आणि त्यावर प्रोसेस होऊन फायनली काहीतरी एक अंतिम वस्तू तयार होत असते आणि अंतिम वस्तू यामध्ये दोन प्रकार असतात एक म्हणजे अंतिम ग्राहक वस्तू आणि दुसरं म्हणजे अंतिम उत्पादन वस्तू अंतिम ग्राहक वस्तू या कोणत्या वस्तू असतात तर ग्राहक त्या स्वतःच्या उपभोगासाठी वापरत असतात आणि अंतिम उत्पादन वस्तू ह्या ह्या कोणत्या वस्तू असतात तर त्याच्यापासून आपल्याला नव्याने काहीतरी उत्पादन घेता येत असतं ठीक आहे आणि त्यानंतर आपण काय बघितलं भांडवली वस्तू बघितल्या भांडवली वस्तू या सर्वच अंतिम वस्तू असतात आणि भांडवली वस्तू या दीर्घकाळासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू असतात ठीक आहे आणि त्यावरून आपण एक अनुमान काढलं होतं की सगळ्या भांडवली वस्तू ह्या अंतिम वस्तू असतात पण सगळ्या अंतिम वस्तू या भांडवली वस्तू नसतात आता सगळ्या भांडवली वस्तू ह्या अंतिम वस्तू असतात ह्या आपल्याला कळालं पण सगळ्या अंतिम वस्तू या भांडवली वस्तू नसतात यासाठी या आपण पार्लेजीच्या बिस्किट पुड्याचं उदाहरण बघितलं होतं कारण पार्लेजीचा बिस्किट पुडा ही अंतिम वस्तू आहे पण ती भांडवली आहे का नाही कारण तिचा उपयोग आपण एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी करू शकणार नाहीत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या वस्तू आणि वस्तूंचे प्रकार बघितले त्यानंतर आपण घटक उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्न बघितलं घटक उत्पन्न म्हणजे उत् कामाच्या मोबदल्यात मिळणार उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्न म्हणजे कसल्याही प्रकारचं काम न करता मिळालेलं उत्पन्न असतं ठीक आहे आणि वस्तूंच्या बाबतीत आपण फक्त अंतिम वस्तूच नॅशनल इन्कम मध्ये काउंट करत असतो मग त्यामध्ये भांडवली वस्तू सुद्धा आल्या कारण सगळ्याच भांडवली वस्तू या अंतिम वस्तू असतात आणि घटक उत्पन्न आणि गैरघटक उत्पन्न यामध्ये फक्त घटक उत्पन्नच आपण नॅशनल इन्कम मध्ये विचारात घेत असतो ठीक आहे कारण जर गैरघटक उत्पन्न आपण नॅशनल इन्कमचं काउंट करत असताना जर विचारात घेतल्या तर उत्पन्नाची तिथे काय होते डबल काउंटिंग होते तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला एक प्रकारची एनर्जी होऊन जाते आणि आम्ही अजून चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत ओके तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत